68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा शनिवारी साजरा झाला. यानिमित्त पनवेल शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन आयोजित तसेच भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती बौद्ध धम्म प्रचार प्रसार समिती त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या वाटचालीमध्ये आपण जी काही कामं करण्याची संधी माझ्यावर सोपवाल ती पार पाडेल अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश पिनेदार, भारतीय बौद्ध महासभेचे रायगड जिल्हाध्यक्ष काशीनाथ कांबळे, उरण तालुका अध्यक्ष कल्पेश कांबळे, बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष विजय गायकवाड, अम्मचारी कमल शुद्धी, मच्छिंद्र कांबळे, अनिल जाधव, सुनील वाघपंजे, अजय जाधव, सी के वावरे, राहुल गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपण सारी मंडळी अभिमानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गात राहतो. तथागत गौतम बुद्धांच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी त्यागातून अनेक उदाहरणं घालून दिलेली आहेत आणि त्या त्यागापासून प्रेरणा घेत डॉक्टर बाबासाहेबांनी आणि त्यानंतर पुढच्या अनेक पिढ्यांनी हे आपल्या सर्वांच्यासाठी निवडलेलं अशा पद्धतीचं हे धम्माचं क्षेत्र या माध्यमातून आपण सर्वच मंडळी ज्या पद्धतीनं आपण आपापल्या क्षेत्रामध्ये वाटचाल करत आहात मी त्याबद्दल आपल्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सारी मंडळी वेगवेगळ्या पद्धतीच्या पिढ्या लहान मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत, या सर्वांना या धम्माची दीक्षा ही जी मिळालेली आहे ती पुढे नेण्याचा प्रयत्न करताय. मी या निमित्तानं आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या दिवशी आपल्या सर्वांचं अभिनंदन करत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या ज्या संस्थांनी आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या सर्व संस्था येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या समाजाच्या आणि विशेषत्वानं आपल्या तरुण पिढीच्या उत्थानासाठी हातात हात घालून काम करत राहतील. मी या निमित्तानं आपल्या सर्वांमधला एक सहकारी आहे नात्यानं, आपला एक लोकप्रतिनिधी आहे नात्यानं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपल्या या वाटचालीमध्ये मला आपण आपल्या सोबत घेऊन वाटचाल करताय त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सांगतो की याच्या पुढे जिथपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत आपण सगळेजण म्हणतो आपल्या बापाने जी घटना लिहिलेली आहे ती घटना बदलण्याचा अधिकार किंवा कोणाचीही हिंमत सुद्धा याच्या पुढे या देशामध्ये होणार नाहीये. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हेही ज्या चळवळीतनं आलेले आहेत, रोज सकाळी ज्या वेळेला मीही त्या सगळ्या चळवळीमध्ये सुद्धा त्यावेळेला आहे, प्रार्थना होतात, मंत्र जपले जातात, त्यावेळेच्या एकात्रमता मंत्र जे रोज म्हटलं जातं त्याच्यामध्ये एक ओळ आहे, ठक्करो भीमरावश्च फुले नारायण गुरु. अनेक देशातले जे सगळे महत्त्वाचे जे पूजनीय व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा रोजच्या रोज रोज त्यांची आठवण करण्याचा जो मंत्र आहे त्या मंत्र म्हणणारे आपले देशाचे पंतप्रधान आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जाहीररित्या आम्ही पुन्हा एकदा या देशावर जर आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो तर या देशाची घटना सुद्धा आम्ही बदलू किंवा त्या अनुषंगाने आरक्षण हे बदलू असं जाहीर वक्तव्य दुसऱ्या बाजूने कोणतरी करतंय ही काय राजकीय पक्षाची सभा नाही, पण या सगळ्याची आठवण आपण सगळ्यांनी केली पाहिजे. कारण आधीच्या वक्त्यांनी आपल्याला सगळ्यांना गांभीर्याने सांगितलं की या सगळ्यांचा बारीक सारीक विचार हे आपण केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आपुलकीची बांधिलकी जोपासण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने होतोय याचा आम्हाला सारखा अभिमान आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून या भवनाची निर्मिती कशा पद्धतीत झाली काय नाही याची सातत्यानं वारंवार आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की इथलं आरक्षण कसलं होतं, कसं होतं, त्याच्यानंतर उठवलं कसं माननीय आमदार महोदयांनी की इथलं उद्यानाचं आरक्षण असताना ते नंतर उद्यान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
भवन अशा पद्धतीतलं आरक्षण बदल करण्याचं महाराष्ट्र शासनाकडूनची जबाबदारी माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी घेतली आणि ती माननीय राज्यपाल यांच्या महोदयांच्या सहीनं काय तिथे अध्यादेश निघाला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी या वास्तूला सुरुवात झाली आणि तिथपासून या ज्या चारही धार्मिक संघटना एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन झालेलं आहे त्याचं दरवर्षी या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं नियोजन करत असतो. दरम्यान खांदा कॉलनीमधील बौद्ध विहारामध्येही हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, दीपक मोरे, काशीनाथ कांबळे, राहुल पारगावकर, भीमराव पोवार, मोतीलाल कोळी, चंद्रसेन कांबळे, कविता वाघ, सुरेखा वाघमारे, महेंद्र कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मागच्या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेतला होता की 2009 पूर्वीची या ठिकाणी मंदिरं असतील, बौद्धविहार असतील, प्रार्थना स्थळे असतील, ती नियमित केली जातील आणि त्याच्यानंतरच्या बाबतीमध्ये त्या त्या ठिकाणी निर्णय घेतला जावा. आज पनवेल परिसराची महापालिका झालेली आहे आणि पनवेल महापालिकेच्या परिसरामध्ये आलेल्या या आपली ही जी या ठिकाणी बौद्धविहार आहे, या बौद्धविहारांना सुद्धा आता त्या त्या वेळेला लोकांनी कष्टातून कुणीतरी उभं केलं, छोट्या स्वरूपात सुरू झाली. सिडकोनं त्यावेळेला जागा दिल्या नाही, सिडकोनं आम्हाला उपासनेची स्थळं निर्माण केली नाही, म्हणून आम्हाला आमच्याहून स्वतःहून त्या ठिकाणी उभी केली. त्याला त्या त्या वेळेला कधी सिडको अनधिकृत म्हणत गेली, त्या त्या वेळेला कधीतरी सिडको कारवाईला येईल, आपल्या हातातले काम धंदे बाजूला टाकून आपण सारी मंडळी त्यावेळेला उभे राहिला. पण आता वर्षानुवर्ष बांधलेली, कुठेतरी 15 वर्ष झाली, कुठं 20 वर्ष झाली, त्याहीपेक्षा जास्त कालावधी हा आता लोटत चालला. तर ही सगळी आता यांना अधिकृत दर्जाही मिळाला पाहिजे आणि आता या सगळ्यांचं या ठिकाणी रूप बदललं पाहिजे. आता या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गानं जसं पनवेलला बाबासाहेब आंबेडकर भवन उभं राहिलं, तर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे आणि त्याच्यामध्ये वरच्या मजल्यावरती अभ्यासिका आहे, तर अशा पद्धतीनं या प्रत्येक बुद्धविहारामध्ये त्याही ठिकाणी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सुविधा त्या निर्माण झाल्या पाहिजे, याच्यासाठी पनवेल महापालिकेनं आग्रह धरला पाहिजे. मी ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, एकनाथदादा गायकवाड यांना विशेषत्वानं आवाहन करतो या निमित्तानं की आपण याच्यासाठीचा पाठपुरावा करा आणि यासाठी जे आपल्याला ताकद केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून लागेल ती देण्यासाठी मी आपल्या सोबत आहे. आपल्याला अपेक्षित असेल, मी असं सांगणार नाही की हे थांबकमच या ठिकाणी करा, की आपण ठरवायचं आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे, कारण इतकी वर्ष आपण याचं नेतृत्व केलं, इतकी वर्ष आपण याची जोपासना केलेली आहे, त्यामुळे आपण ठरवा आणि अशा पद्धतीचा विकास या ठिकाणी व्हावा. त्यासाठी जे जे महापालिकेचे कायदे असतील, राज्य सरकारचे UDCPR च्या अंतर्गत असणारे कायदे असतील, याचा समावेश करून घेऊन आपण हे केलं पाहिजे. अनेक वर्ष आपण हे सगळं काम उभं केलं, आता पुढच्या पिढीला त्याच्यात जर योगदान द्यायचं आहे तर त्यासाठीचं उद्दिष्ट ठरवून आपण त्या दिशेने काम करूया असं आवाहन या निमित्तानं करतो.